जेरुसलेम मधील सिनेगॉग भागातील अतिरेक्यांकडून हल्ला झालेला आहे या बातमीने या हल्ल्यात 4 इजरायली नागरिक ठार झालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे पुण्यामधून इजरायल दौऱ्यावर गेलेले 40 नागरिक ज्या भागात राहत आहेत तिथेच हा हल्ला झाला आणि सर्वच्या सर्व पुणेकर सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळते। इजरायलला गेलेल्या पुणेकरांमध्ये काँग्रेस नेते सतीश देसाई यांचाही समावेश आहे। आपण बघतोय की जेरुसलेम मधील सिनेगॉग भागात अतिरेक्यांकडून हल्ला झाला आणि या हल्ल्यात 4 इजरायली नागरिक ठार झालेत आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यामधून इजरायल दौऱ्यावर गेलेले 40 नागरिक या भागात राहत होते तिथेच हा हल्ला झालाय। मात्र सर्वच्या सर्व पुणेकर सुरक्षित असल्याची माहिती सध्या तरी समोर येते। इजरायलला गेलेल्या पुणेकरांमध्ये काँग्रेस नेते सतीश देसाई यांचाही समावेश आहे आणि आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे। अरुण, पुण्यामधून इस्रायल दौऱ्यावर गेलेले 40 नागरिक सध्या तरी सुरक्षित असल्याचं समोर येत आहे, काय सविस्तर माहिती आहे? जसं आपण आता सांगत होतो की हे खरं तर पर्यटनासाठी गेलेला 40 लोकांचा ग्रुप होता। पुण्यातल्या गिरिकंद ट्रॅव्हल्स मार्फत हे 40 लोक जे 40 नागरिक हे इस्रायल मध्ये गेलेले होते आणि जसा आता उल्लेख केला की डॉक्टर सतीश देसाई जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ते देखील त्यांच्यामध्ये होते। मात्र जी माहिती मिळते की जी घटना घडली जो दहशतवादी हल्ल्याचा किंवा जो हल्ल्याचा प्रकार घडला त्या ठिकाणापासून हे जे पुण्यातले पर्यटक आहेत ते एक साधारणपणे 50-60 किलोमीटर अंतरावर ते आहेत आणि एका हॉटेलमध्ये ते उतरलेले आहेत आणि ते सगळे सुरक्षित असल्याची आता माहिती मिळते। त्यामुळे त्यांच्याविषयी कुठली चिंता बाळगण्याचं कारण नाहीये। मात्र जो अर्थात हल्ला झाला तो नक्कीच गंभीर होता आणि मोठा होता। जर भारतापर्यंत किंवा संबंध जगात त्याची बातमी पोहोचत असेल, लोकांना धक्का बसत असेल, तर तिथे पर्यटक म्हणून गेलेल्या लोकांच्या मनामध्ये नक्कीच एक भीती निर्माण होऊ शकते एवढं नक्की सांगता येईल। धन्यवाद अरुण या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय जेरुसलेम मध्ये अतिरेकी हल्ला झालाय, या 4 इस्रायल जे नागरिक होते ते ठार झालेले आहेत, 40 पुणेकर तिथे पर्यटक म्हणून गेले होते मात्र ते सुरक्षित असल्याचं समोर येत आणि पुणेकरांमध्ये काँग्रेस नेते डॉक्टर सतीश देसाई यांचा देखील समावेश आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।